सर्व गोसावी समाज संघटना एकत्र करण्यासाठी पुणे शहरातील चंदननगर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते. या बैठकीसाठी सर्व गोसावी समाज संघटनेचे मान्यवर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिववंशीय दशनाम गोसावी समाज संघटना संस्थापक अध्यक्ष शिवसंभा गोसावी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्यामभाऊ गोसावी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरेश गोसावी, खजिनदार गुलाब गोसावी, परबत गुरुजी, कार्याध्यक्ष बाबासाहेब गोसावी, राजकमल गोसावी, पंडित गोसावी, दिलीप गोसावी, बाबासाहेब गोसावी बारामती, संपत गोसावी, प्राचार्य डी के सर, सूर्यभान सर नाशिक, भाऊसाहेब भारती नाशिक, संजय गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीचे मुख्य आयोजक पंडित गोसावी, दशनाम गोसावी, पुणे शहर अध्यक्ष दिलीप गोसावी. दशनाम गोसावी समाजाच्या वतीने पुणे या ठिकाणी सर्व संघटना एकत्रीकरण चर्चा सत्र म्हणून जी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीमध्ये सर्व समाजाची संघटना या ठिकाणी चर्चा सत्रासाठी आल्यानंतर एक सर्वांची मते ऐकून घेण्यात आली. ती मत ऐकून घेतल्यानंतर या ठिकाणी एकच सूट निघाला की काम करत असताना संघटना जरी भरपूर असल्या परंतु त्यांचे उद्दिष्ट हे समाजहिताचेच आहेत आणि ते समाजहिताचे उद्दिष्ट आपण एकत्रित आले तर होऊ शकत नाही असा एकंदरीत सूट निघाल्यानंतर या ठिकाणी डी के सर प्राचार्य डी के सरांनी सर्व संघटनेचं काम करत असताना सर्व संघटना ह्या एकत्र येत असल्यानंतर एकत्र येणं हे खूप अवघड आहे असं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं की आज आपण प्रत्येक संघटनेचा प्रतिनिधी हा आपल्या जवळ घेऊया, जवळ घेतल्यानंतर त्याचं मत जाणून घेऊया आणि त्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त घेऊन संधी देऊया असा संदेश या बैठकीतून गेलेला आहे. आणि ही संघटना जी आहे एकत्रीकरणाची चर्चा ही चांगल्या प्रकारे पार पडलेली. या ठिकाणी शिवसंभा गोसावी जे शिवशिय दशनाम गोसावी समाज संस्थेचे संस्थापक आहेत, बारामतीचे बाळासाहेब गोसावी आहेत संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे नाशिकचे डी के सर आहेत, नवाज सर आहेत दशनाम गोसावी समाजाचे, या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून पंडित गोसावी आहेत, मी शिवशिय दशनाम गोसावी समाज प्रदेशाध्यक्ष श्याम गोसावी. आम्ही सर्वजण एकत्र आलो, बैठक पार पडल्यानंतर शिवशिय दशनाम गोसावी समाज जी संघटना आहे ही प्रशिक्षण असल्यामुळे या ठिकाणी आपण सर्वजण या संघटनेत यावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, एकच ज्या शासकीय धर्माची दरबारी निवेदन देत असताना त्या ठिकाणी लेटरशीट असतात त्यामध्ये प्रशिक्षण नंबर महत्वाचा असतो, नंबर असल्यामुळं त्या ठिकाणी त्या लेटरशीटला महत्व असतो म्हणून या ठिकाणी शिवशिय दशनाम गोसावी समाज संघटना संस्था यामध्ये आपण एकत्र काम करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि याला यश येईल अशी आम्हाला अपेक्षा राहणार आहे. यासाठी सर्वांना विनंती करणार आहे. या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक शिवसंभा गोसावी हे आपल्या मनोगत व्यक्त करणार. समाज संस्था महाराष्ट्र राज्य एका जिल्ह्यामधून 5 व्यक्ती घेण्याचा आमचा निर्णय होत आहे, कारण का तर रजिस्ट्रेशन संघटना नसल्यामुळे काही करता येत नाही. जबाबदारी संघटनेची कार्याध्यक्ष बाळासाहेब गोसावी चा अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे शंभाव गोसावी यांच्या सर्वांना एकमत करून संमती दिलेली आहे. आणि ही संघटना कशी असावी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक संघटना आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी कार्यरत असतील आणि त्यांचं नाव आणि त्यांची कार्यकारिणी त्या जिल्ह्यामध्ये असून नवं फेडरेशन तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून 3, 4 अथवा 5 प्रतिनिधी घेऊन हे महाराष्ट्र फेडरेशन नवं तयार करून आणि त्या फेडरेशनखाली ती पुढील बैठकीमध्ये एकमत होऊन नवी संघटना तयार करण्याचं काम होईल याच्यात कुठली शंका राहिलेली नाही. या मीटिंगला बाहेर गावावरून जी लोक आली त्यांचं मी आभार मानतो आणि मनपूर्वक स्वागत करतो, आल्याबद्दल त्यांचे सतत आभारी आहे. आणि जी मीटिंग झाली याचं समाजाने
सत्कार्य करावं, समाजाच्या कार्यकर्त्यांनी चांगले निर्णय घ्यावे आणि एक मोठा चांगला नेता आम्हाला उत्पन्न व्हावा आणि त्याच्या मागे आम्ही जायला तयार आहोत अशी सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे। तरी पंढरपूरच्या मीटिंगमध्ये आम्ही फायनल अध्यक्ष डिक्लेअर करू आणि सर्व समाज बांधव आल्याबद्दल आभारी आहे, अभिनंदन। कोर कमिटी आम्हाला तयार करायची आहे आणि कोर कमिटी तयार करू तशा महाराष्ट्रात सगळ्या कोर कमिटी तयार करू, त्याचं फेडरेशन तयार करायचं असं या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। पंढरपूरला या ठिकाणी 22 डिसेंबरला जे अधिवेशन होईल या अधिवेशनामध्ये विस्तार महाराष्ट्र फेडरेशनची अनेक स्थापना करण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्याची नोंदणी लवकरात लवकर त्या ठिकाणी करण्यात येईल। याबद्दल सर्व उपस्थित समाज बांधवांचं, सर्व जिल्ह्यातल्या आपल्या प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत। त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ह्या एकत्रीकरणाचा निर्णय आपण या ठिकाणी घेऊ शकतो किंवा त्यांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्र मुस्लिम मुसलमान समाज ही संघटना या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद करत आहे। उशिरा असलेले आदरणीय पुन्हागिरी जे कर्नल कुणाल गोसावी शहीद त्यांचे पिताश्री आहेत, ह्या आपल्या भावना आणि मनोगत व्यक्त करत आहेत। मी त्यांना विनंती करतो की समाजाविषयी आपल्या भावना आणि मनोगत व्यक्त करावं, समाजाला एक संदेश द्यावा अशी त्यांना विनंती करतो। आदरणीय पुन्हागिरी गोसावी पंढरपूर। ओम नम नारायण। सर्व समाज बांधवांना ओम नम नारायण। आज पुणे येथे पंडितगिरी यांनी सर्व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करण्याविषयी मीटिंग आयोजित करण्यात आली, त्यामध्ये सर्व स्तरातील व सर्व विभागातील व सर्व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव हजर होते। सर्वांनी मिळून एक विचाराने एकत्रीकरण करण्याचा ठराव पास केला। भविष्यात समाजकारण करताना समाजाचे हित बघून पुढे एकत्र राहून समाजाचे उन्नती करण्यासाठी व समाजातील लोकांना मदत करण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले आहे। सर्व इतर समाज बांधव आज हजर राहिले, एकत्रीकरणाला सगळ्यांनी पाठिंबा दिला, सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। सबस्क्राइब टू माय चॅनल and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.